फिजेट स्पिनर आजकाल फारच लोकप्रिय खेळणे बनले आहे. ते बराच काळ संतुलन टिकून फिरत राहते. खेळण्याबरोबरच ह्याच्या सहाय्याने आपण वीज निर्मिती कशी करू शकतो ते आज आपण पाहूया. चला तर मग फिजेट स्पिनरच्या सहाय्याने तांब्याच्या कॉईलवर बदलते चुंबकीय क्षेत्र तयार करू व वीज निर्मिती करू. यासाठी आपल्याला लागेल विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार, फिजेट स्पिनर, 3 निओडियम मॅग्नेट्स, बाटल्यांची झाकणे, LED, लाकडी पट्टी, कटर आणि डिंक. फिजेट स्पिनरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या मध्यात असलेले बॉल बेअरिंग. त्याचमुळे फिजेट स्पिनर जास्त वेळ मुक्तपणे फिरू शकते. सुरुवातीला डिंकाच्या सहाय्याने फिजेट स्पिनरच्या तिन्ही बाजूवर एक एक निओडियम मॅग्नेट बसवा. तिन्ही मॅग्नेट्स वर्तुळाच्या बरोबर मधोमध आहेत ना याची खात्री करून घ्या, ज्यामुळे फिजेट स्पिनर फिरताना योग्य संतुलन राखले जाईल. कॉईल बनवण्यासाठी विद्युतरोधी तार दंडगोलाकार टोपणावर किंवा PVC पाईपवर गुंडाळून घ्या. तारेचे सुमारे 1000 तरी वेढे बनले पाहिजेत. तार गुंडाळताना तारेची दोन्ही टोके बाहेर मोकळी ठेवा, ज्या योगे पुढे जोडणी करता येईल. कॉईल सुटू नये म्हणून ती त्याच तारेने मध्ये मध्ये बांधून घ्या. तार अशा प्रकारे गुंडाळा की ती सहजपणे उलगडली जाणार नाही. कटरच्या सहाय्याने तारेच्या दोन्ही टोकांचे विद्युतरोधी आवरण काढून टाका. कॉईलची दोन्ही टोके LED दोन्ही टोकांना जोडा. आता तुमची कॉईल व LED जोडणी तयार झाली. प्लॅस्टिकच्या टोपणावर फिजेट स्पिनर बसवून घ्या, ज्यामुळे फिजेट स्पिनर काही उंचीवरून कॉईलभोवती फिरू शकेल. कॉईल व LED जोडणी फिजेट स्पिनरच्या मॅग्नेटखाली ठेवा. कॉपर कॉईल व मॅग्नेटमध्ये कमीत कमी अंतर ठेवा. फिजेट स्पिनरवर बसवलेले मॅग्नेट कॉईलभोवती फिरू लागताच LED प्रकाशमान होताना दिसेल. डिंकाच्या सहाय्याने लाकडी पट्टीवर टोपण बसवा, तसेच कॉईल व LED ही बसवून घ्या. फिजेट स्पिनरही डिंकाच्या सहाय्याने टोपणावर चिकटवा. आता हे सर्व नीट वाळू द्या. मॅग्नेट कॉईलला स्पर्श करत नाहीत याची खात्री करून घ्या. मॅग्नेट फिरू लागताच LED प्रकाशमान होईल. अंधारात तर हे खेळणे फारच सुंदर दिसेल. हे खेळणे फॅरेडेच्या तत्वावर आधारित आहे. फॅरेडेच्या नियमानुसार कॉईल बदलत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यामुळे तिच्यात EMF तयार होतो व त्याचाच परिणाम म्हणून LED लागतो. चला तर मग फिजेट स्पिनरशी खेळू व त्यातून विज्ञानही शिकू. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी IISER पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर ह्या आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.